राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, मुख्यमंत्री कुणाचा यांच्या खेळामध्ये शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत। त्यामुळे सत्ता लवकर स्थापन करा, अन्यथा शेतकरी संघटना आसूड उभारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिलाय। ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। परंतु असं काहीच होत नाही आणि केवळ मुख्यमंत्री कोण होणार? आज सांगतायत की इकडे काँग्रेस आले, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे मिळून आमचं सरकार होणार। दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि त्यांचे सहकारी भाजपचे सांगतायत की काही झालं तरी आमचाच मुख्यमंत्री आणि आमचंच सरकार। याच्यामध्ये कोणा ताण चालली ते आम्हा शेतकऱ्यांचे चाललंय, जीव जातोय, म्हणजे ते पोरांचा खेळ होतो, बेडकाचा जीव जातो, तसं या राज्यकर्त्यांचा खेळ चाललेला आहे आणि आम्हा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये जीव चाललेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। तर हे ताबडतोबीने थांबलं पाहिजे, अन्यथा या सर्व राजकीय पक्षांना आमचा आसूड उगारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं।